कथेचं नाव पडदा, लेखक कल्लाभाई शोतिबा पाटील। शिवजी आता शिकून 2-3 महिने झालं, सरकारी नोकरीत लागला होता तो। 2-3 महिन्यांनी गावी आला। घरी येताना वाटेतच विनायकाचं मंदिर लागतं। विनायकावर शिवाजीची भारी श्रद्धा। मॅट्रिकच्या परीक्षेला जाताना असो किंवा शहर गावी शिक्षणाला जाताना असो, विनायकाचं दर्शन घेऊनच तो बाहेर पडायचा। आज त्यानं मंदिराच्या 10-12 पायऱ्या चढून हातातील ओझ्याची बॅग आणि छोटी बॅग दोन्ही खाली ठेवल्या आणि बॅगेतील पेड्याचा पुडा हा डाव्या हातात घेऊन उजव्या हातानं देवासमोरील घंटी वाजवली। पेड्याचा पुडा देवापुढे ठेवून डोळे मिटून मुखानं गणेश स्तवन करत हात सोडलं। थोड्या वेळानं डोळे उघडलं, गुडघे टेकून विनायकाला नमस्कार केला। आता घरी जाण्यासाठी तो मागे वळला, तोच दर्शनाला एक सुंदर तरुणी, वय वर्ष साधारण 18-20, रंगाने गोरी, गुलाबी पंजाबी ड्रेसवरील ओढणी ती डोक्यावर घेऊन डोळे मिटून देवाचं दर्शन घेणारी। डोळे मिटून मनात भक्तीने शांत सुंदर ते रूप पाहून शिवजी क्षणभर त्या रूपाकडे पाहण्यात एकाग्र झाला। काही क्षणातच त्या तरुणीनं डोळे उघडलं आणि तिलाही नजरेला नजर भिडवणारा एक देखणा तरुण दिसला। चेहऱ्यानं भोळा सज्जन, राणीनं साधा दिसला। दोघेही भाणावर आले। त्या क्षणी शिवजीला आपलं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं। त्यानं ते सुंदर रूपड पाहण्याच्या नादात ओझ्याची एकच पेशवी उचलली आणि तो घरी आला। त्या तरुणीनं विनायकाचं दर्शन घेऊन काही वेळानं ती घरी निघाली तेव्हा पुजारी म्हणाले, अहो ताई, तुमची इथं बॅग राहिले। बॅगकडे पाहून ती म्हणाली, नाही नाही पुजारी, ही बॅग माझी नाही, पूजेच्या ताटा व्यतिरिक्त मी काहीच आणलं नाही। तेव्हा पुजारी म्हणाले, अहो मग ती कोणाची असेल, बघा त्या बॅगेत काय आहे जरा बघा। असं म्हणताच तिनं ती बॅग घेतली। त्यात काही सर्टिफिकेट होते, तिनं नाव वाचलं, एक लखोटा होता, त्यावरील पत्ता पुजाऱ्यानं वाचून दाखवला। तेव्हा पुजारी म्हणाले, हे बघ मुली, तुझं नाव काय? तेव्हा ती म्हणाली, माझं नाव रूपा। असं सांगता सांगता तिनं आपला पत्ता सांगितला। मग पुजारी म्हणाले, हे बघ रूपा, तो पलीकडच्या गल्लीतील सखा पाटलांचा मुलगा आहे, त्याचीच बॅग म्हणायची, तो असं कर, तुझ्या घरी जाता जाता त्याची बॅग तेवढी घेऊन जा। असं म्हणताच ना विलाजानं तिनं बॅग घेतली, घरचा पत्ता विचारत सखा पाटलाच्या घरी गेली। त्याच वेळी सखा पाटील घरातून बाहेर आले, तसं त्यांना रूपानं विचारलं, शिवजी सखा पाटील यांचंच का घर आहे? पाटील म्हणाले, हो, काय काम होतं? हा, ती म्हणाली, विनायकाच्या मंदिरात त्यांची बॅग राहिली होती। असं म्हणत तिनं ती बॅग सखा पाटलांच्या हातात दिली आणि घरी जाण्यासाठी मागे वळाली। तोच पाटील म्हणाले, मुली थांब, तुझं नाव काय, तू कोणत्या गावशी? असं विचारल्यानंतर ते सांगायला लागली, माझं नाव रूपा, रूपा हरी सुर्वे, तळेवाडी गावशी मी। तेव्हा त्याने विचारलं, इथं कुठं आली होतीस? रूपा म्हणाली, मी मंदिरात गेले होते। असं म्हणून निघून जाणार तेवढ्यात पुन्हा पाटील म्हणाले, ए मुली, अगं तू एक चांगलं काम केलंयस, हे बघ, तू आमच्या घरी चहा घेऊन गेलंच पाहिजे। अगं आमच्या शिवजीची विसरावपणाची सवय ही काय अजून गेलेली नाही, कशी नोकरी करतो कोण जाणे बाबा। असं म्हणत त्याने कारभार नेला आणि शिवजीला हाक मारली। कारभारीनं चहा केला, शिवजीची आणि रूपाशी पुन्हा एकदा नजर भेट झाली। शिवजी म्हणला, थँक्यू थँक्यू बर का, माझी बॅग खरंच खूप महत्वाची कागदपत्र होते त्यात, थँक्यू। एवढ्या शब्दात त्यांना आभार मानलं।
तिनं ते आभार कानाने ऐकलं आणि वर मान सुद्धा न करता ती निघून गेली. रूपा निघून गेल्यानंतर शिवजीने बॅग पुन्हा चापसून पाहिली. त्यातील कागदपत्र आणि पैसे हे सगळं व्यवस्थित होतं. शिवजीला त्या तरुणीचं रूप डोळ्यासमोर दिसायला लागलं. सौंदर्यातही काही सुगुण दिसायला लागलं. रूपाला सुद्धा साधा भोळा शिवजी आवडला होता. त्याची माणसं आवडली होती. एक दिवस पाटलाने शिवजीला विचारलं, अरे तुला ती बॅग आणलेली पोरगी रूपा, ती बरी वाटती का रे? मला वाटतं यावर्षी तुझं दोनाचं चार हात करावं म्हणतोय. शिवजीला असा अनपेक्षित आणि मनातील प्रश्न विचारताच त्याला थोडं अवघल्यासारखं वाटलं, पर त्यानं लगेच होकार दिला. पाटील सुर्व्यांच्या घरी गेले. सुर्व्यांनाही इच्छेप्रमाणे स्तर मिळालं. लग्न ठरलं. लग्नाची तारीख पक्की झाली. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं आणि शिवजी रूपातील विनायकाच्या मंदिरातील अनोळखीचा पडदा हा दूर होऊन लग्नानंतर आता संसार सुखात सुरू झाला. शिवजी हा सका पाटलाचा एकुलता एक मुलगा, गावचं आराध्य दैवत शंकराचं. त्याच्या आशीर्वादानं हा मुलगा झाला म्हणून पाटलांनी मुलाचं नाव शिवजी ठेवलं होतं. शिवजीला लहानपणापासून गणपती सण, गणेश मूर्ती हे सारं खूप आवडायचं. जसा तो मोठा व्हायला लागला तशी संकष्ट चतुर्थी अगदी मनापासून तो उपवास धरायचा. गावच्या सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमात तो हिरीरीनं सहभागी व्हायचा. गणेशावर मोठी श्रद्धा, तसेच योगायोगानं रूपाची गणेशावर मोठी भक्ती होती. चतुर्थीचा उपवास धरायची. विनायकाचं दर्शन घेऊनच ती कामाला आरंभ करायची. निरपेक्षपणे ठेवलेली देवावरची श्रद्धा कधी फळाला येत असते. शिवजी आणि रूपाची पहिली भेट झाली ती विनायकाच्या मंदिरात आणि तीही संकष्ट चतुर्थीलाच. लग्नानंतर उभयंतानी प्रथम दर्शन घेतलं ते विनायकाचंच. आता लग्न होऊन त्यांना वर्ष दीड वर्ष झालं. आता आपल्याला बाळ असावं असं दोघांनाही वाटायला लागलं. गणेश चतुर्थीच्या पहिल्या आरतीला विनायकाच्या मंदिरात शिवजी आणि रूपा ते देवाला म्हणाले, तुझ्या साक्षीनं आम्ही एकत्र आलोय. आम्ही दोघंही तुझे भक्त आहोत. तुझ्या कृपेनं आम्हाला मुलगा होऊ दे. तुझंच नाव देईल त्याला. अशा प्रकारे देवाकडे एक नवसच केलं होतं. या दोघांनी यापूर्वी कधी काही मागितलं नव्हतं. खऱ्या भक्ताला देव पावत असतो. पुढील वर्षाच्या गणेश चतुर्थीच्या एक दोन महिन्यापूर्वी रूपाने गोंडस बाळाला जन्म दिला. पाटील घराण्याला वारस आला होता. सका पाटलाने आनंदानं गावाला पेढ वाटलं. बारशाला तर लाडवाचं जेवण गावाला दिलं. विनायकाच्या कृपेनं मुलगा झाला म्हणून बाळाला नाव ठेवलं विनायक. बारशाचा कार्यक्रम हा मोठा झाला. आता विनायक मोठा व्हायला लागला. हळूहळू रांगायला लागला. उभं राहायला लागला. आता रूपा विनायकासाठी स्वप्न पाहायला लागली. विनायकाला खूप मोठं शिकवायचं, खूप मोठं करायचं. शिवजीला तर असं वाटायचं की पाटील घराण्याचं नाव तो मोठं करील असं त्याला आपण घडवायचं. विनायक चालताना, खेळताना, खाऊ खाताना ते पाहून घरातील सर्वांना गमत वाटायचे, आनंद वाटायचा. पण 2-3 वर्षाचा विनू झाला. तो काही बोलत नव्हता. तशी एक दिवस रूपा शिवजीला म्हणाली, आओ शेजारची 1.5-2 वर्षाची मुलं बोलतात, पण आपला विनो 2-3 वर्षाचा झाला तरी तो बोलत नाही. काय झालं असेल? त्यावर शिवजी म्हणाला, अग काय मुलांची जीभ असते जड. तो बोलेल हळूहळू. काळजी करू नको. एवढ्यानं आईचं म्हणते गप्प बसेना. तिला बसता उठता फक्त विनू बोलत नाही याचंच तिला खूप वाईट वाटायचं. न राहून ती पुन्हा म्हणायची, आओ विनू का बोलत नाही? आपण डॉक्टरना दाखवूया का? त्यावर रूपाची मनस्थिती ओळखून विनूला डॉक्टरांच्याकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी विनूला नाव विचारलं. तेव्हा विनू तोंड उघडायचा.
पण त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. सांगितल्याप्रमाणे त्याने तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं, पण ते म्हणाले, हे बघा, सलग बोलणं शक्य नाही आणि यावर काही उपायही नाही. असं डॉक्टरांनी म्हणताच रूपाला रडोस कोसळलं. वेणू वेणू म्हणजे तिला जीवकी प्राण होता, त्याची ती खूप काळजी घ्यायची. एका चतुर्थीला विनायकाच्या मंदिरात गेली आणि म्हणाली, हे देवा, तुझ्या साक्षीनं माझं लग्न झालं, मुलगाही झाला, तुझ्या नवसानं मला मुलगा झाला, म्हणून मी त्याला तुझं नाव ठेवलं. तू सुख करतायस, तू दुःख करतायस, तू बोलत नाहीस म्हणून काय झालं? तुझ्या नावाच्या पोरानेही बोलायचं नाही का? ए देवा, माझे तू सत्व परीक्षा घेतोयस का? पण देवा, यापुढं मी काही तुझ्या पुढे मागणार नाही. फक्त आमच्या विनूला वाचा फुटू दे. तुझी आरती म्हणण्यासाठी तरी वाचा फुटू दे. तुझ्याकडून तुझ्या नावाचा जय जयकार करू दे. तुझ्या नावाचा जय जयकार करू दे. असं म्हणत मोठ्यानं रडताना पाहून पुजारी म्हणाला, ए मुली, हे बघ, तू आणि शिवजी या देवाचे सच्चे भक्त आहात. तुम्हाला तो विसरणार नाही. या विनूला तो बोलका करणार. तुम्ही काळजी करू नका. शिवजी, रूपा आणि विनू दवाखान्यातून घरी गेले. त्याच रात्री पहाटे रूपाला एक स्वप्न पडलं. विनायक बोलायला लागलाय. गणेश चतुर्थीला तो देवासमोर आरती म्हणायला लागलाय. एवढ्या शिवजीनं रूपाला जाग केलं. विनूला ताप आला होता. विनूची अवस्था पाहून रूपाला पडलेलं स्वप्न आठवून ती रडायला लागली. पुढच्या 15 वड्यात गणेश चतुर्थी होती. पहाट झाली, सूर्य उगवायला लागला. आजची पहाट एक वेगळीच पहाट होती. आल्हाददायक, आनंदी, प्रसन्न होती. किलबिलणारी पाखरं, हांबरणारी वासरं, भुंकणारी कुत्री, शेजार पाजारची हसणारी रडणारी मुलं, या सर्वांचा सूर ऐकून रूपाला खूप वाईट वाटायचं. या सगळ्याच्या स्वरात माझ्या विनूचा आवाज, त्यानं मम्मी पप्पा असं म्हणून हाक मारावी, बोलावं असं तिला खूप वाटायचं. रम्य पाठी तिला एक उणीव वाटायची, ती म्हणजे विनूच्या बोलण्याची. आणि आज तर विनू तापानं आजारी होता. विनूला घेऊन जवळच्याच एका डॉक्टरांकडे गेले. त्या डॉक्टरांकडं यापूर्वी विनूला केव्हाच नेलं नव्हतं, पण यावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे नेणं हे गरजेचं होतं. म्हणून जवळच्या डॉक्टरांकडे विनूला घेऊन गेले. विनूला तपासताच विनूला विचारलं, बाळ, तुझं नाव काय आहे? त्या क्षणी रूपा रडायला लागली. शिवजी म्हणाला, त्याचं नाव विनू, तो आता 4 वर्षांचा झाला तरी बोलत नाही. असं म्हणताच डॉक्टरांनी विनूला तोंड उघडायला सांगितलं. त्याच्या तोंडाचं निरीक्षण केलं, त्याला इंजेक्शन दिलं आणि औषध देऊन डॉक्टर शिवजीला म्हणाले, हे पहा, आज त्याचा ताप कमी होईल. तुमच्या सवडीनं पुढील आठवड्यात त्याला ॲडमिट करा. तो बोलू शकेल असा माझा विश्वास आहे. असं डॉक्टरांनी म्हणताच रूपा आणि शिवजी इतके खुश झाले की विनू बोलल्यानंतर जेवढा आनंद होणार नाही इतका आनंद डॉक्टरांनी विश्वास देताच आनंद झाला. शिवजी तर म्हणाला, डॉक्टर तुम्ही किती पैसे सांगा, पण माझ्या विनूला बोलख करा. असं म्हणत शिवजी घाईवरला आणि म्हणाला, डॉक्टर, 5-6 दिवसात म्हणजे येणाऱ्या सोमवारीच मी विनूला ऍडमिट करतो, येतो आम्ही. असं म्हणत त्यानं डॉक्टरांचे आभार मानत शिवजी, रूपा आणि विनू घरी गेले. सका पाटलांना पाटणी लिहिला ही खुशीची बातमी सांगताच त्यांना खूप आनंद झाला. सोमवार उचलला. सर्व पाटील घराण्याचा आजचा दिवस हा सोनियाचा दिनो होता. सर्वांनी आंघोळी केल्या, विनायकाच्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं, सर्वजण दवाखान्यात गेले. डॉक्टरांनी विनूला ऍडमिट केलं. थोड्या वेळापुरती त्याला भूल दिली आणि तोंडात असणारा तो छोटासा एक पडदा कापला. स्वर यंत्रणा मोकळी केली.
छोटंसं ऑपरेशन करून डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. बाहेर सर्वजण डॉक्टरांच्या आतुरतेनं वाट पाहत होते. डॉक्टर काय सांगणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. सर्वांची मनस्थिती ओळखून डॉक्टर म्हणाले, पाटील ऑपरेशन सक्सेस झालंय, बघूया आता थोड्या वेळात शुद्ध येईल आणि त्याचा आवाज फुटेल, बघूया आपण, असं म्हणत ते पुढे निघून गेले. काही वेळानं नर्स डॉक्टरांना सांगत आल्या, सर सर विनूला शुद्ध आले. असं म्हणताच डॉक्टर गाहीगाहीनं विनूकडे निघाले. त्यांच्या मागोमाग पाटील सुर्वे घराण्याचा लवाजमा हा विनूचा आवाज ऐकण्यासाठी निघाला. विनूनं डोळं उघडलं. विनूला डॉक्टरांनी विचारलं, बा तुझं नाव काय? विनू हळू आवाजात म्हणाला, विनायक. विनू बोलायला लागला. हे पाहताच रूपासह सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंद गगनात मावेनासा झाला. डॉक्टरांनी तर देवाला हातच जोडले, कारण त्यांनी सुद्धा पहिल्यांदाच अशा प्रकारचं ऑपरेशन केलेलं होतं. तोंडातील एक छोटासा पडदा कापून विनूला बोलकं केलं होतं. रूपानं डॉक्टरांना नमस्कार केला. चार पाच दिवसांनी गणेश चतुर्थी आली. पहिल्या आरतीला विनू सर्वांबरोबर गणपतीची आरती म्हणायला लागला. घशातील एक पडदा मोकळा होऊन आबोलेपणाचा मुकेपणाचा पडदा दूर झाला होता आणि आता विनायक बोलायला लागला होता. बोलायला लागला होता. बोलायला लागला होता.